नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती याच्या आधी आपण अकोला आणि अहमदनगर या दोन जिल्ह्याच्या माहितीवर व्हिडिओ बनवलेले आहे जर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता अमरावती अकोला आणि अहमदनगर हे आता सध्यापर्यंत तीन व्हिडिओ होणार आहे तर या तिन्ही व्हिडीओचे जे पीडीएफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे आता अमरावती जिल्हा झाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचं लवकरच व्हिडिओ येईल तर त्याचा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन

जेव्हा पोलीस भरती असते त्याच्यासाठी खूपच महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊया की अमरावती या जिल्ह्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे तर अमरावती हेच ठिकाण या जिल्ह्याचं मुख्यालय आहे ठीक आहे नंतरचं पॉइंट बघा अमरावतीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे बघा इथे तुम्हाला चार क्षेत्रफळ दिसेल तर जे गव्हर्नमेंट किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जे आहे बारा हजार दोनशे बारा बारा हजार दोनशे बारा हे तिथे दिलेलं आहे क्षेत्रफळ ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला बारा हजार दोनशे बारा हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर बारा हजार दोनशे पस्तीस बघा तुम्ही चारही लक्षात ठेवायचं आहे जेवढी तुम्हाला जे तुम्हाला उत्तर दिसेल तिथे ऑप्शनमध्ये ते तुम्ही ठीक करा पण हे जे आहे ऑफिशियल आहे बारा हजार दोनशे बारा चौरस किलोमीटर हे जे आहे अमरावती जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे तर बघा अमरावती जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणेनुसार लोकसंख्या किती आहे तर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या जी आहे ती आहे अठ्ठावीस लाख सत्याऐंशी हजार आठशे सव्वीस ही जी आहे या अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या आहे ठीक आहे या जिल्ह्यामध्ये पुरुष महिला प्रमाण हे किती आहे पुरुष महिला प्रमाण म्हणजे काय तर दर हजार पुरुषांमागे किती महिला आहेत ठीक आहे तर ऑफिशियल हे जे आहे डेटा आहे दर हजार पुरुषांमागे नऊशे सत्तेचाळीस महिला या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि हा पक्का लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे या जिल्ह्याची एकूण साक्षरता ही किती टक्के आहे अमरावती जिल्ह्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे तर अठ्ठ्याऐंशी तेवीस टक्के ही जी आहे अमरावती या जिल्ह्याची साक्षरता आहे एकूण साक्षरता ठीक आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुक्या आहेत आणि ते तालुके कोण कोणते तर पुढे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तिवसा चांदूर रेल्वे अचलपूर मोर्शी दर्यापूर अमरावती चांदूर बाजार भातुकुली अंजनगाव नांदगाव चिखलदरा धारणी आणि धामणगाव रेल्वे ही जे आहे चौदा तालुके या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये हे तालुक्या आहेत मी तुम्हाला नकाशा द्वारे सुद्धा दाखवून देईन हे जे आहे बघा इथे तुम्ही नकाशा बघू शकता अमरावती जिल्ह्याचा बघा आपल्याला एम पी एस सीमध्ये जिल्ह्याचा आकार कसा आहे आकार दिलेला असतो आणि आपल्याला ऑप्शनमध्ये ओळखायचं असतं की तो कोणता जिल्हा आहे अशी सुद्धा प्रश्न विचारला जातात त्याच्यामुळे अमरावती जिल्ह्याचा आकार कसा आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बघा जेव्हा कु, तुम्ही कुठल्याही नकाशाचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला नकाशाचा अभ्यास करता आला पाहिजे तर कसा करायचा हा तर बघा वरच्या ठिकाणी उत्तर खालच्या ठिकाणी दक्षिण ठीक आहे इकडे जे उजवीकडे जे आहे उजवा हात आपण म्हणतो तर तिकडे आहे पूर्व आणि डावी हाताकडे पश्चिम दिशा आहे तर हा हे जे आहे आपल्याला असं दिशा माहीत असायला हवे जेणेकरून अभ्यास अब्या, करायला सोपं पडतं तर बघा या अमरावती जिल्ह्याच्या पूर्वेकडे सगळ्यात पूर्वीकडचा तालुका कुठला आहे तो आहे वरुड आणि पश्चिमेकडचा तालुका जो आहे तो आहे धारणी ठीक आहे त्याचबरोबर आपण कुठल्याही जिल्ह्याचा किंवा कुठल्या देशाचा किंवा कुठल्या राज्याचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहित असायला हवे की बाउंड्री ज्या आहे सीमा त्या जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या इतर कोणत्या राज्यांना किंवा जिल्ह्यांना किंवा कुठल्या ठिकाणी लागलेल्या ला आहेत की किंवा किती किती राज्यांना किंवा किती जिल्ह्यांना लागलेले आहेत ला हे आपल्याला माहीत असायला हवं ठीक आहे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे बघा अमरावती सीमेलगतची राज्ये किंवा जिल्हे कोणकोणती आहेत तर बघा अमरावती जिल्ह्याला उत्तरेकडून जसं मी तुम्हाला सांगितलं होतं वरच्या साईडने उत्तर दक्षिण पूर्व आणि या साईडनी पश्चिम ठीक आहे तर बघा अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस म्हणजे वरच्या साइडला मध्य प्रदेश हे राज्य आहे मध्य प्रदेश आहे त्याचबरोबर दक्षिणेस म्हणजे सगळ्यात खालच्या साइडनी यवतमाळ आहे त्याचबरोबर पूर्वेस नागपूर आणि वर्धा जिल्हा आहे ठीक आहे हे दोन जिल्हे पूर्वेकडे आहे नंतर पश्चिम आणि नैऋत्यस अकोला हा जिल्हा आहे ठीक आहे हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा नंतरचा पॉईंट बघा अमरावती जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत इतर ठीक आहे तर एकूण सहा जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत तर ते आहे अकोला यवतमाळ वर्धा बुलढाणा नागपूर आणि वाशिम हे थोडं रिपीट झालेलं आहे ठीक आहे अकोला यवतमाळ वर्धा बुलढाणा नागपूर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत त्या अमरावती या जिल्ह्याला लागलेल्या आहेत आणि एक मध्य प्रदेश या राज्याचे ठीक आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा जसं मी सांगितलेलंच आहे मॅपचा अभ्यास कसा करायचा नंतरचा पॉईंट बघा अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेश या राज्याची लागलेली आहे अमरावती जिल्ह्याची जी सीमा आहेत ही सगळ्यात जास्त मध्य प्रदेश या राज्याला लागलेल्या आहेत आणि इतर सहा जिल्ह्यांना लागलेल्या आहेत ठीक आहे तर जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याचा सीमावर्ती प्रदेश आहे ठीक आहे बॉर्डर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची त्याच्यामध्ये जिल्ह्यातील सात पुढा पर्वतरांग आहेत ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा तर तो आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये नद्या कोणकोणत्या कुन आहेत तर तापी आहे पूर्णा आणि वर्धा या ज्या नद्या आहेत या अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत नंतर बघा या जिल्ह्यामध्ये कोणती खनिज संपत्ती आढळते तर बघा अमरावती जिल्ह्यामध्ये बांधकामासाठी लागणारा दगड हा जास्त प्रमाणात आढळतो ठीक आहे पुढचा पॉइंट बघा तर तो आहे प्रमुख शेतकी उत्पादने अमरावती जिल्ह्यामध्ये ही कोणकोणती घेतली जातात ठीक आहे शेतकी उत्पादने कोणकोणती कौन पिकवली जातात अमरावती जिल्ह्यामध्ये तर या जिल्ह्यामध्ये ज्वारी भुईमुंग तूर विड्यांची पाने ताजबरोबर संत्री मोसंबी द्राक्ष आणि या जिल्ह्यामध्ये कापसासाठी सुद्धा हा जिल्हा प्रसिद्ध आहे कापूससुद्धा पिकवला जातो अमरावती जिल्ह्यामध्ये ही जी आहे प्रमुख शेतकी उत्पादने आहेत या जिल्ह्याची अमरावती जिल्ह्याची नंतरचा पॉईंट बघा आपण या अमरावती जिल्ह्याचा इतिहास बघून घेऊया आता वर जे आपण पॉईंट बघितलेले होते ते ठळक पॉइंट होते ते जातातच मध्ये आपण इतिहास बघून घेऊया तर बघा प्राचीन काळामध्ये अमरावती शहराचा उल्लेख हा महाभारतात सुद्धा झालेला होता का बरं तर जे कौंडण्यपूर आहे हे ठिकाण या ठिकाणावरून कृष्णाने रुक्मिणीचे हरण केलेले होते कौंडण्यपूर खूपच महत्वाचं स्थळ आहे या जिल्ह्यामध्ये कृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकविरा देवीच्या तळा खालून ते कौंडनीपूरपर्यंत भुयार सुद्धा खणलेले होते ठीक आहे तुम्ही जर जाल कौंडणीपूरला एखाद्या वेळेस तर तिथे आहे हे सगळं ठीक आहे तुम्ही व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी नंतर बघा अमरावतीचे प्राचीन नाव हे जे आहे उदुंबरावती होते याचे प्राकृतिक नाव अमरा उमरावती झाले आणि नंतर अमरावती हे झाले अनेक शतकापासून हे जे आहे नाव तिथे म्हणजे बदलत आहे अमरावतीला प्राचीन अंबादेवीचे मंदिर सुद्धा आहे आणि त्यामुळे अमरावती नाव हे पडलेले आहे अशी मान्यता आहे ठीक आहे असा समज आहे अमरावतीला प्राचीन शिलालेख सुद्धा आहेत एक हजार सत्त्याण्णव मध्ये भगवान आदिनाथ आणि भगवान ऋषभनाथ यांचे संगमवरीचे दगडाचे पुतळे सुद्धा या ठिकाणी उभारले गेलेले आहेत ठीक आहे हे हो, तुम्ही लक्षात ठेवा अमरावतीचे सगळ्यात पहिलं जे नाव होतं ते होते उदुंबरावती होत तिथे खूप सारे उमराचे झाडे होते म्हणून असं नाव पडलेलं आहे असं सुद्धा समज आहे नंतर कालांतराने उमरावती झालं नंतर अमरावती झालं ठीक आहे अंबादेवीच्या नावावरून अमरावती झालेलं आहे अशी मान्यता आहे ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा अमरावती जिल्ह्याची काही विशेष माहिती बघून घेऊया ठीक आहे ठळक माहिती आहे ही सुद्धा अमरावती येथी पूर्वी उमराचे झाडे होते जसं मी आता सांगितलेलं होतं या ठिकाणी उमराचे झाडे होते मोठ्या प्रमाणात होती त्याच्यामुळे उदुंबरावती असं नाव पडलं असं सांगण्यात आलेलं आहे नंतर उमरावती झालं नंतर अमरावती झालं ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर हे रुक्मिणीचे माहेरघर म्हणून सुद्धा ओळखलं जाते अत्यंत फेमस ठिकाण आहे आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी हेच ठिकाण आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराज देशमुख वामनरावजी जोशी संत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा ठीक आहे या थोर पुरुषांची जन्मभूमीसुद्धा हेच ठिकाण आहे त्याच्यामुळे अमरावती जिल्हा हा खूपच महत्त्वाचा आहे मेन म्हणजे संत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा या ठिकाणी त्यांची जन्मभूमी आहे या जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे हा जिल्हा खूपच महत्त्वाचा आहे इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा नंतरचा पॉईंट बघा या अमरावती विद्यापीठ आहे या ठिकाणी तर अमरावती विद्यापीठाचं जे नाव आहे ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ म्हणून ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे विद्यापीठाचं नाव आहे युनिव्हर्सिटीचं नाव आहे नंतरचा पॉईंट बघा भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था ही विदर्भातील सर्वात मोठी संस्था आहे स्वातंत्र्याच्या काळामध्ये किंवा आंदोलनामध्ये सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यात यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा अमरावती महानगरपालिका ठीक आहे तर अमरावती महानगरपालिकेची स्थापना जी झालेली होती ती होती झालेली होती एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अमरावती महानगरपालिकेची स्थापना कधी झालेली होती तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आणि ही जी महानगरपालिका आहे ही खाजगी जकात म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे हा पॉइंट खूपच महत्वाचा आहे तुम्ही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा नंतर बघा अमरावती जिल्ह्यातील काही मुख्य स्थळे आहेत किंवा तुम्ही मंदिर म्हणा किंवा काही महत्त्वाचे स्थळे आहेत तर त्यांची विशेष माहिती सुद्धा आपण बघून घेऊया बघा अमरावतीमध्ये अंबादेवीचे एक महत्वाचं मंदिर आहे आणि संत गाडगे महाराजांची समाधी आहे हे मुख्य अमरावती शहरामध्ये आहे ठीक आहे त्याचबरोबर शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय सुद्धा हे अमरावती शहरामध्ये आहे नंतर बघा चिखलदरा तर चिखलदरा प्रसिद्धच आहे थंड हवेचे ठिकाण म्हणून आणि विदर्भाचे नंदनवन म्हणून सुद्धा हे चिखलदरा प्रसिद्ध आहे खूप चांगलं पर्यटन स्थळ आहे या जिल्ह्यामधलं नंतर बघा परतवाडा तर परतवाड्यामध्ये इमारती लाकडाच्या बाजारासाठी ही जी आहे परतवाडा हे ठिकाण प्रसिद्ध आहे इमारती लाकडाच्या बाजारासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे नंतर बघा रिद्धपूर या ठिकाणी गोविंद प्रभूंची समाधी आहे महानुभावांची काशी म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखली जाते महानुभावांची काशी म्हणून सुद्धा हे ठिकाण ओळखल्या जाते नंतर बघा मोजरी हे ठिकाण तर मोजरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी गुरुकुंज आश्रम आहे आणि या आश्रमाची स्थापना जी केलेली आहे ते संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेली आहे आणि यांचे समाधी स्थळ सुद्धा याच ठिकाणी आहे संत तुकडोजी महाराज किंवा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं समाधी स्थळ सुद्धा मोजरी याच ठिकाणी आहे आणि शेडगाव सुद्धा खूपच महत्वाचं असं ठिकाण आहे नंतर बघा ऋण मोचन येथील बुद्धगलेश्वराचे मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे बुद्धगलेश्वर ठीक आहे हे मंदिर सुद्धा है है? है. है हो या ठिकाणचे खूप प्रसिद्ध आहे हे जे आहे ना आपण पॉइंट बघतोय काय विशेष आहे या ठिकाणी हे बघत आहोत ठीक आहे नंतर बघा बडनेरा या ठिकाणी जे आहे विड्याच्या पानांसाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे विड्याच्या पाण्यासाठी त्याचबरोबर आता सांगितलेलं होतं कौंडणीपूर हे विदर्भाचे पौराणिक राजधानी म्हणून कौंडनीपूरची ओळख आहे त्याचबरोबर कुंडिनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडणीपूर म्हणून ओळखले जाते ठीक आहे हे जे आहे रुक्मिणीचं माहेर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी प्राचीन अवशेषांकरता सुद्धा विशेष हे जे ठिकाण आहे हे प्रसिद्ध आहे नंतर बघा सालबर्डी सालबर्डी हे जे ठिकाण आहे हे सुद्धा खूप लोकांनी ऐकलेलं असेल तर बघा सालबर्डी हे मोर्शी तालुक्यामध्ये आहे मारू नदीच्या काठावर वसलेले एक स्थळ आहे गाव आहे त्याच या गावाजवळ दोन बौद्ध आणि पाच हिंदू लेण्या सुद्धा आहे या ठिकाणी खूप लोक इथे व्हिजिट करतात जातात त्याशिवाय नुकत्याच काळामध्ये म्हणजे आता सध्याच पाशुपत पथाच्या दोन लेण्याचा सोड सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे नवीन दोन लेण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत त्याचबरोबर लंकेश्वर व पंचवतार मंदिरे सुद्धा या ठिकाणी आहे लंकेश्वर आणि पंचवतार मंदिरे सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर डोंगरावरील शिवमंदिर सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे पण जास्त करून लेण्यासाठी हे जे आहे सालबर्डी प्रसिद्ध आहे अशा प्रकारे जे आहे आपण अमरावती जिल्ह्याची ठळक आणि महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आतापर्यंत दोन व्हिडिओ आणि हा तिसरा व्हिडिओ आहे जिल्ह्यांचा अहमदनगर आणि अकोला आणि हा अमरावती तीन व्हिडिओ आपण घेतलेला आहे हे तीनही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघायचे आहे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यावर मी विविध माहिती टाकते त्याचबरोबर पीडीएफ सुद्धा टाकते तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला 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 शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर तुम्ही नक्की क्लिक करायचं आहे आणखी जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे हो असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा कर ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू